पूर्वी अकोले तालुक्याचे भाग्यवेदातील जलपुरुष विकास पुरुष महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री माननीय आमदार मधुकरराव जिपतड साहेब यांना ब्रेन स्ट्रोकचा अटॅक आल्यानंतर त्यांना नाशिक येथील नाईन पल्स या हॉस्पिटलमध्ये ते भरती आहेत. त्यावरती त्यांना त्यांचा इलाज सुरू आहे. अकोले तालुक्याचे माजी आमदार माननीय मेहबूबराव जिपतड साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी जिपतड साहेबांच्या सेवेत आहेत. खऱ्या अर्थाने जिपतड साहेबांनी त्यांच्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सर्वसमावेशक असं राजकारण केलं दिसून येतं. खऱ्या अर्थाने जिपतड साहेबांचं जे राजकारण होतं ते तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचलेलं होतं. त्याचमुळे आज आपण पाहता की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीवस्तीवरती विविध मंदिरांमध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना त्यांच्यासाठी याचना केली जात आहे की ते लवकर बरे व्हावेत. त्यासाठी प्रार्थना करण्यासाठीच आम्ही आज राजूर या ठिकाणी जानशावली दर्गा या ठिकाणी साहेब लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करण्यासाठी आम्ही सगळे मुस्लिम समाजातील सर्व कार्यकर्ते सर्व सर्वसामान्य जनता या ठिकाणी जमा झालेली आहे. साहेब लवकर बरे व्हावेत ही आमच्या वतीने अल्लाकडे त्याचसोबत जानशावली बाबा दर्गा या ठिकाणी यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. सोबतच आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की माजी आमदार वैभवराव जिपतड साहेब यांनीसुद्धा कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. तरीसुद्धा आज आपण बघतो की अनेक लोक त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. टीका ही वैचारिक टीका असली पाहिजे, मात्र काही लोक व्यक्तिगत टीका करताना आता दिसत आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी पण एक मोठी चपराक आहे की आज एका मुलाने नेमकं काय करावं की त्याचे वडील कुठेतरी आज मृत्यूशी झुंजत आहेत आणि त्यांनी या निवडणुकीमधून माघार घेतली असे काही लोकांचं समज झालेला आहे. आणि त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की एक मुलगा म्हणून तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही असता तुम्ही काय केलं असतं, त्याची सेवा तुम्ही केली असते. त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांनी या अकोला तालुक्यातली त्यांनी विचार केलेला आहे की आज खऱ्या अर्थाने या पिंजळ कुटुंबाच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहायची आवश्यकता. त्याच पद्धतीने आमचा संपूर्ण मुस्लिम समाज तळागाळापर्यंत साहेबांचं जे कार्य आहे त्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाज आज साहेबांच्या पाठीमागे आहे, वैभवांच्या पाठीमागे आहे. निवडणूक चुवीची जी निवडणूक आहे ती सर्वसामान्य जनता विरुद्ध धनाढ्य अशी उघडलेली आहे. आज आपण बघाल की वाडीवस्त्यांवरती अनेक गरीब लोक भाऊंच्या या निवडणुकीसाठी स्वतःहून आर्थिक मदत करताना दिसत आहे. त्याचप्रमाणे आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीने सुद्धा व्यक्ती माझ्या वतीने 11,000 रुपये मी वैभव भाऊंना या निवडणुकीसाठी देत आहेत. आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीने सुद्धा अनेक कार्यकर्ते या निवडणुकीसाठी आर्थिक हातभार भाऊंना लावू इच्छितात. त्यामुळे पुन्हा एकदा जानशावली दर्गा या ठिकाणी बाबांकडे मी याचना करेन की लवकरात लवकर आमच्या पिचड साहेबांना बरे करू व आमच्या सर्वांमध्ये ते सामील हो अशी अपेक्षा होती. आज राजूर या ठिकाणी हजरत चांग शावली बाबा रहमतुल्ला आलय या दर्गेवर आज आमचे सर्वांचे लोकनेते आमचे आदरस्तंभ माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेब यांच्यासाठी आज अकोले शहरातील सर्व युवक कार्यकर्ते आज आम्ही इथं साहेबांच्यासाठी दुवा मागत चादर चोडून दुवा त्यांच्यासाठी आम्ही केलेली आहे. लवकरात लवकर साहेब नीट होऊन इथं समाजामध्ये साहेब लवकरात लवकर नीट होऊन समाजासाठी समाजामध्ये यावी यासाठी आम्ही हजरत चांद शावली बाबा दर्गे इथं चादर टाकून त्यांच्यासाठी सर्व युवकांनी दुवा केलेली आहे. आज या ठिकाणी राजूर गावचे माजी आदिवासी विकास मंत्री मान्य श्री पिचड साहेब यांना काही ब्रेनस्ट्रोकचा आजार झाल्याबद्दल त्यांना काही दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं आहे. तर त्यानिमित्ताने सर्व राजूरचे मुस्लिम समाज व एकट गुरु हे चांद शावली बाबा इथं त्यांच्या टाकून चादर टाकून त्यांच्या इथं त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. तर साहेब लवकरात लवकर बरे व्हावा बस हीच विनंती आपली.